महाराष्ट्र विधानसभेतील 16 आमदार अपात्र ठरले तर नांदेडकर आणि लातूरकर फडणवीस यांच्या मांडीवर बसायला तयार आहे असं म्हणत वंचित बहुजन पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर तोफ डागली आहे. नांदेड येथे आयोजित बौद्ध धम्म परिषदेत ते बोलत होते. इतकी वाताहत काँग्रेस पक्षाची झाली आहे त्यामुळे काँग्रेसने सुद्धा नैतिकता सोडली अशी टीका आंबेडकर यांनी केली आहे. का नैतिकता आपण संपवलेली आहे? मी काय घडवू शकतो असं होऊ शकत नाही. काँग्रेस पक्षामधली असणारी सुद्धा नैतिकता संपलेली आहे. जाता जाता अजून असणार एक सल्ला राहुल गांधीला देणार आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेचे 16 जण बरखास्त झाले. 16 जण बरखास्त झाले तर नांदेडकर आणि लातूरकर देवेंद्र फडणवीसच्या मांडीवरती बसायला तयार आहेत. देवेंद्र फडणवीसला मस्का लावायला तयार आहेत. काँग्रेसवाले हेच म्हणतात आहेत मला आमचं काय शिल्लक राहिलंय प्रकाशराव. आमचं काय शिल्लक राहिलंय? लोकांना आम्हाला उत्तरं देता येत नाही.